एमपी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में एमबीबीएस के लिए प्रवेश। 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र आईआईटी नांदेड़ और लातूर। लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई तर वडिलांचे नाव मानकुजराव शिंदे होते। अहिल्याबाई या लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या होत्या। त्या निर्भीड होत्या, त्या जितक्या विवेकी होत्या तेवढ्याच त्या प्रागतिक विचाराच्या देखील होत्या। त्या मनमिळाव होत्या, प्रेमळ होत्या। वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह त्या काळातील मराठा साम्राज्याचे मोठे सरदार इंदोरचे राजे मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याबरोबर झाला। चौंडीच्या अहिल्याबाई शिंद्यांच्या कन्या होळकरांच्या घराण्यामध्ये गेल्या, होळकरांच्या सुनबाई झाल्या। इंदोर राजघराण्याच्या त्या सुनबाई झाल्या। मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंना सुनेप्रमाणे नव्हे मुलीप्रमाणे वाढवलं। त्यांना राज्यकारभाराची संधी देणं, त्यांना घोडेस्वारीची संधी देणं, त्यांना प्रशासन समजावून सांगणं, त्यामुळे अहिल्याबाई मुळातच कुशाग्र होत्या, त्या अधिक प्रगल्भ झाल्या। खंडेराव होळकर त्यांचे पती शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते। मल्हाररावांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या राज्याचा कारभार उत्तम प्रकारे पार पाडणारे खंडेराव होते। कुंभेरीच्या वेढ्यामध्ये शत्रू सैन्याबरोबर लढता लढता खंडेराव यांचा मृत्यू झाला। अहिल्याबाई आणि खंडेराव यांना दोन मुलं होती, मालेराव आणि मुक्ताबाई, एक मुलगा आणि एक मुलगी। अहिल्याबाईंना खंडेरावाच्या मृत्यूनंतर प्रचंड दुःख झालं। त्या काळातील प्रथेनुसार त्या सती जायला निघाल्या तर मल्हारराव होळकर यांनी त्यांना रोखलं, त्यांनी सत्यप्रथेला विरोध केला। पण अहिल्याबाई जेवढ्या विवेकी होत्या, मनमेळा होत्या, त्याच पद्धतीनं त्या प्रागतिक विचाराच्या देखील होत्या। सती जाण्याचा निर्णय त्यांनी रद्द केला। मध्ययुगीन काळामध्ये ब्रिटिश आमदानीच्या अगोदरपर्यंत सती जाणं याला धर्मकार्य समजत होते। सतीचा कार्यक्रम म्हणजे त्या काळामध्ये धर्माच्या नावाखाली महिलांना जाळून मारण्याचा कार्यक्रम होता। ही अनिष्ट प्रथा होती आणि ती अनिष्ट प्रथा अहिल्यादेव होळकर यांनी नाकारली। मल्हारराव म्हणाले, खंडेराव गेले, आता राज्यकारभार तुम्हालाच हाताळावा लागेल। कालांतरानं म्हणजे 1767 साली मल्हारराव होळकर यांचा देखील मृत्यू झाला। खंडेराव गेले, मल्हारराव गेले, पुत्र मालेराव गेला, घरामध्ये कोणी कर्ता पुरुष उरला नाही। त्यामुळे पुण्याच्या पेशव्यांना, विशेषतः राघोबा पेशव्यांना असं वाटलं इंदोरचं राज्य जिंकून घ्यावं। त्या ठिकाणचा चंद्रचूड नावाचा दिवाण होता, या दिवाणाच्या तोंडाला पाणी सुटलं। या बाई माणसाला कारभार जमणार नाही म्हणून त्याने राघोबा पेशव्याशी संबंध साधला। राघोबी पेशवे अहिल्याबाईंचा पराभव करण्यासाठी आणि इंदोरचं राज्य बळकावण्यासाठी पुण्याहून निघाले। पण अहिल्याबाईंनी देखील सैन्याची जमवाजमव केली, स्वतः लढण्यासाठी तयार झाल्या। आणि हे ज्यावेळेस राघोबा पेशव्यांना समजलं तर राघोबा पेशव्याला असं वाटलं, समजा आपला पराभव झाला तर अहिल्याबाईकडून पराभव झाला याची आपली नाचक्की होईल, आणि जरी विजय मिळाला तर एका बाई माणसाला आपण पराभूत केलं, अशा पद्धतीचं यामध्ये शौर्य नाही असं राघोबा पेशवे यांना वाटलं। अहिल्याबाई देखील दमदारपणे, हिमतीनं, निर्भीडपणे पेशव्यांविरुद्ध लढायला तयार झाल्या। म्हणजे अहिल्याबाई शूर होत्या, पराक्रमी होत्या, निर्भीड होत्या। पेशवा ब्राह्मण आहे म्हणून त्याच्याविरुद्ध लढायचं नाही अशा पद्धतीची मानसिकता अहिल्याबाईंची नव्हती। अहिल्याबाईंचं नाव ऐकल्याबरोबर, त्या युद्धाच्या साठी तयार आहेत समजल्याबरोबर राघोबा पेशवा अर्ध्या वाटेतून निघून गेला। अहिल्याबाईंचा विजय झाला, अहिल्याबाईंनी उत्तम राज्यकारभार केला, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मदत केली, शेतीसारा दुष्काळग्रस्तांचा माफ केला, महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या, महसूल व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केले। म्हणजे लोककल्याणकर राज्य अहिल्याबाईंचं होतं, अहिल्याबाईंचं सुसज्ज ग्रंथालय होतं, त्या ग्रंथालयामध्ये भारतातील आणि विदेशातील देखील ग्रंथ होते। अहिल्याबाईंच्या प्रशासनाचं, त्यांच्या कार्यकुशलतेचं, त्यांच्या उत्तम प्रशासन व्यवस्थेचं वर्णन त्यांच्या पदरी असणाऱ्या
मालकम सारख्या इंग्रज अधिकाऱ्याने देखील केलेला आहे। अहिल्याबाईंनी इंदोरवरून राजधानी महेश्वरी या ठिकाणी आणले, उत्तम राजवाडे बांधले, आपल्या देशातील अनेक नद्यांना घाट बांधले। शेतकऱ्यांना भाविकांना त्रास होतो, अनेक महिला मुली नदीमध्ये वाहून जातात, पण मोठमोठे घाट बांधण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं। आपल्या देशातील अनेक मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला। अयोध्या, ऋषिकेश, पुष्कर, काशी विश्वेश्वर, सोरटी सोमनाथ, खाली दक्षिणेकडे देखील कृष्णेश्वर असेल, आपल्या देशातील अनेक देवालयं त्यांनी बांधली, अनेक घाट त्यांनी बांधले। अहिल्याबाई जशा श्रद्धाळू होत्या, तशाच त्या प्रादेशिक नव्हे तर प्रागतिक विचाराच्या होत्या। त्यांची कन्या मुक्ताबाई यांचा ज्यावेळेस लग्न करण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांनी जाहीर केलं की गुंडांचा, दरोडेखोरांचा आणि डाकूंचा जो बंदोबस्त करेल त्याच्याशी माझी मुलगी विवाह करेल। म्हणजे जाती व्यवस्था न पाळणाऱ्या अहिल्याबाई होत्या, त्यांना जाती व्यवस्था विषमता मान्य नव्हती, म्हणून त्या काळामध्ये त्यांनी क्रांतिकारक पाऊल उचलले। केवळ एखाद्या राजघराण्यातील सुपुत्राला आपली मुलगी दिली पाहिजे अशा संकुचित विचाराच्या किंवा त्या सरंजामी विचाराच्या अहिल्याबाई नव्हत्या, तर पराक्रमी, शूर, लोककल्याणकारी अशा तरुणालाच मी माझी मुलगी देणार असं जाहीर केलं। आणि एक फनसे नावाचा यशवंतराव फनसे हा पुढे आला, त्याने गुंडांचा बंदोबस्त केला आणि यशवंतराव फनसे बरोबर अहिल्याबाईंनी आपल्या कन्येचा म्हणजे मुक्ताबाईचा विवाह लावून दिला। अनेक गुंडांचा बंदोबस्त केला, दरोडेखोराचा बंदोबस्त केला। दरोडेखोराला ठार मारून हा प्रश्न सुटणार नाही, तर त्यांना उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करून दिलं पाहिजे, म्हणून अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील दरोडेखोरांना, गुंडांना आणि वाटसरूंना लुटणाऱ्या दरोडेखोरांना अहिल्याबाईंनी जमिनी दिल्या कसायला, त्यांच्या हाताला उद्योग दिला, त्यांना उदरनिर्वाहाची साधनं दिली आणि अशा पद्धतीने आपल्या राज्यातला गुंडांचा बंदोबस्त करण्याचं ऐतिहासिक काम अहिल्याबाईंनी केलं। त्यांना गुणीजनांचा, कलाकारांचा, साहित्यिकांबद्दल नितांत आदर होता। मोरोपंत आणि अनंत फंदी, जे नामवंत फटका लिहिणारे अनंत फंदी होते, त्या अनंत फंदी ज्यावेळेस इंदोरला गेले तेव्हा त्यांचा आदर सत्कार आणि सन्मान देखील अहिल्याबाईंनी केला। अहिल्याबाईंनी वैधव्याचं वैषम्य न बाळगता, स्त्री असल्याचा न्यूनगंड न बाळगता, अत्यंत हिमतीनं, निर्भीडपणे आपला राज्यकारभार केला। 28 वर्ष अहिल्याबाईंनी राज्यकारभार केला। अशा अहिल्याबाईंचा 13 ऑगस्ट 1795 मृत्यू झाला। 70 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य अहिल्याबाईंना लाभलं। त्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये लोककल्याणकारी शासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली, त्याने अनेक शत्रूचा बंदोबस्त केला, त्या पुरोगामी वृत्तीच्या होत्या, स्त्री असल्याचा न्यूनगंड न बाळगता निर्भयपणे राज्यकारभार करणाऱ्या अहिल्याबाई आपल्या देशाचं भूषण आहे, नव्या पिढीचं प्रेरणास्थान आहे। अशा प्रेरणास्थानाला, दीपस्तंभाला मी विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। जागृती न्यूजला आपण प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल। आणि हो, नेहमी जागृत रहा।